पुणे शहरातील किराणा दुकानात मिळालेल्या गांजा प्रकरणातील सीसीटीव्ही मध्ये दिसणारा आरोपी आणि हे षडयंत्र घडवणारा मुख्य आरोपीला पकडण्यात यावे, तसेच पोलिसांनी घटनेचा तपास लवकरात लवकर करून आरोपीला अटक करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता व्यापारी वर्गातून होतीये. अद्यापपर्यंत सीसीटीव्ही मध्ये दिसणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात न आल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आलंय. या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय. फुलंब्री शहरालगत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती समोर असणाऱ्या गणेश किराणा अँड पशुखाद्य ढेप या दुकानातून 26 मे रोजी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा मारून 2 लाख रुपये किमतीचा 4 किलो गांजा जप्त केल्याने शहरात एकच खरबळ उडाली होती. यात सदरील आरोपीस 3 दिवसांची पोलीस कोठडी नंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती, त्यातच त्यास जामीन मंजूर झालाय. या घटनेमध्ये एक तरुण तोंडाला रुमाल बांधून पाठीवरती स्कूल बॅग मध्ये गांजा घेऊन येतो आणि किराणा दुकानदार आपल्या ग्राहकाला मध्ये व्यस्त असतो, त्याचा फायदा घेत तो तरुण येतो आणि ती बॅग ठेवून निघून जातो. काही वेळातच पोलीस त्या ठिकाणी छापा मारतात आणि गांजासह दुकान मालकाला अटक करून त्यावर गुन्हा दाखल करतात. मात्र सदरील सीसीटीव्ही मध्ये दिसणारा तरुण आणि हे षडयंत्र रचणारा अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नसून सीसीटीव्ही मध्ये बॅग ठेवून निघून जाणारा तरुण जर पोलिसांच्या ताब्यात आला तर या घटनेचा पर्दाफाश होईल आणि नेमका हा काय प्रकार आहे हे उघड दिसेल. सदरील घटनेचा गणेश किराणा चे मालक दादाराव मोरे यांच्या गावात जाहीर निषेध व्यक्त केला असून व्यापाऱ्यांनी बंदला प्रतिसाद देत काही वेळ आपली दुकाने बंद केली आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात घटनेचा निषेध व्यक्त करीत पोलिसांनी लवकर तपास करून खरे आरोपी समोर आणावे अशी मागणी केली आहे. महावीर जयस्वाल, MCN न्यूज, फुलंब्री. फुलंब्री येथील उद्योजक पाल येथील मूळ रहिवासी असलेले दादासाहेब पंडितराव मोरे यांचं पाल येते व तसेच फुलंब्री येते मोठं असं किराणा दुकान आहे आणि या किराणा दुकानामध्ये 26 तारखेला संध्याकाळी 7:34 एक अनोळखी व्यक्ती येतो आणि तो अनोळखी व्यक्ती आपल्या पाठीवरती 4 किलोची गांजाची बॅग लटकून दुकानामध्ये दुकानदार हे कामामध्ये व्यस्त असताना गिराईक करत असताना गुच्छी येतो आणि दुकानामध्ये ती बॅग ठेवून निघून जातो आणि त्यानंतर काही 5 ते 10 मिनिटातच त्या ठिकाणी पोलीस येतात आणि दादाराव मोरे यांना कुठली विचारपूस न करता त्यांना अटक करून निघून जातात. मग या घटनेचा या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण होतो व्यापाऱ्यामध्ये आणि समस्त ग्रामस्थामध्ये तालुक्यातील एक असंतोष निर्माण झालेला आहे की जर एखाद्या व्यक्तीसोबत असा अनुचित प्रकार घडतो आणि त्या व्यक्तीला काही कारण नसताना जर अटक होत असेल तर या घटनेचा या ठिकाणी समस्त ग्रामस्थांच्या वतीनं तसेच फुलंब्री तालुका व्यापाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी या घटनेचा आम्ही सर्व मिळून निषेध व्यक्त करतो आणि पोलीस डिपार्टमेंटकडून एक अपेक्षा व्यक्त करतो की बऱ्याचशा घटना होतात 24 तासाच्या आतमध्ये त्या घटनेचा या ठिकाणी छडा लावण्यामध्ये पोलिसांना यश येतं, परंतु या घटनेला आज जवळपास 6 ते 7 दिवस होत आहे परंतु अद्यापपर्यंत या घटनेमधला मुख्य आरोपी सीसीटीव्हीचे फुटेज असताना सुद्धा मुख्य आरोपी आजपर्यंत या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट त्याला अटक करू शकलेली नाहीये. म्हणून यामध्ये सर्व नागरिकांमध्ये एक शंकेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तरी सुद्धा आमच्याकडून पोलीस डिपार्टमेंटकडून अजूनही आम्हाला अपेक्षा आहे की या प्रकरणातील मुख्य आरोपी याला आपण तात्काळ अटक करावी आणि दादासाहेब मोरे यांना लवकरात लवकर न्याय मिळून द्यावा अशी मी पोलीस डिपार्टमेंटकडून अपेक्षा व्यक्त करतो.